मुलांनो, साने गुरुजींचे श्यामची आई हे पुस्तक तुमच्यापैकी काहींनी वाचले असेल, निदान सिनेमा तरी पाहिला असेलच। श्याम म्हणजेच साने गुरुजी, पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी झाला। त्यांचे बालपण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालगड येथे गेले। त्यांच्या आईने त्यांना घडवले, त्यामुळेच ते आयुष्यात देशासाठी खूप काम करू शकले, मुलांसाठी खूप पुस्तके लिहू शकले। त्यांचे 11 जून 1950 रोजी निधन झाले। त्यांचे सर्वात गाजलेले पुस्तक म्हणजे श्यामची आई। ते मुलांना सहज समजावे म्हणून चित्रांच्या स्वरूपात आज तुमच्या हाती देत आहोत। ते तुम्हाला समजेल आणि आवडेल अशी खात्री आहे। श्यामच्या आईची शिकवण वाचून व आचरणात आणून तुम्हीही साने गुरुजींप्रमाणे मोठे व्हावे आणि देशासाठी काम करावे हीच आमची अपेक्षा। आई देह देते आणि मनही देते, जन्मास घालणारी तीच आणि ज्ञान देणारी ही तीच। श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती। आश्रमातील त्याच्या सवंगड्यांनी त्याला विचारले, श्याम तुझ्या जीवनात हा कस्तुरीचा सुगंध कुठून आला? ही सेवानिवृत्ती आणि ही निरहंकारिता कुठून आली? श्याम गहिवरून म्हणाला, माझ्या आईचे हे देणे गड्यांनो, माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे। आई माझा गुरु, आई माझी कल्पतरू, तिने मला सारे काही दिले। प्रेमळपणे बघावयास, प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकवले। मनुष्यावरच नव्हे तर गाई गुरांवर, फुलपाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करावयास तिनेच मला शिकवले। कोंड्याचा मांडा करून कसा खावा आणि दारिद्र्यातही स्वत्व आणि सत्व न गमावता कसे राहावे हे तिनेच मला शिकवले। गड्यांनो, माझे असे काही सांगण्यासारखे नाही, परंतु माझी आई कशी होती ते मी तुम्हाला सांगेन। आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करी, आईच्या आठवतील त्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन, तिच्या स्मृती आळवी। श्यामने गोष्टींना सुरुवात केली। गोष्ट पहिली, वडाला प्रदक्षिणा। माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले। सासर श्रीमंत होते। आईच्या अंगावर सोन्या मोत्यांचे दागिने होते। भरल्या घरात गोकुळात ती पडली होती, कशाला तोटा नव्हता। माझे वडील खोत होते। खोत म्हणजे गावचा शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठवणारा बिनपगारी दलाल। खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे। खोत गरिबांच्या कष्टावर जगत असत। माझ्या आईच्या अंगा खांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले? पाणीदार मोत्यांची नथ गरीब बायकांच्या डोळ्यातील अश्रूंची ती बनलेली होती। एक अवसेची गोष्ट, माझे वडील वडवलीहून परत येत असता झुडपातून अचानक मांग पुढे आले। भाऊंना खाली पाडण्यात आले। मांगाच्या हातातील सुरा चमकत होता। भाऊ त्या मांगांना म्हणाले, नकारे मला मारू, ही अंगठी, ही सल्ले जोडे, हे 100 रुपये घ्या, मला सोडा। भाऊंच्या बरोबरचा गडी पळत सुटला, तो घरी आला। घरात बातमी येताच आकांत झाला। आईने देवाला अळवले, देवा माझे कुंकू राग। भाऊ घरी आले। त्या वर्षांपासून आई सावित्रीचे व्रत करे। या व्रतात 3 दिवस वडाला 108 प्रदक्षिणा घालावयाच्या असतात। त्यावेळी मी 8-9 वर्षांचा असेन। आई हिवतापाने आजारी होती। आई म्हणाली, श्याम मी आजारी आहे, मी 3 प्रदक्षिणा घाली, बाकीच्या तू घाल। मी म्हटले, आई मला लाज वाटते। आई म्हणाली, पाप करताना लाज वाटू दे, चांगले काम करताना लाज नको। हे शब्द माझ्या मनात खोल गेले आणि मी प्रदक्षिणा घातल्या। गोष्ट दुसरी, गुलबक्षीच्या कळ्या। इतर मुलांनी फुले तोडण्याआधीच आपल्याला फुले मिळावीत म्हणून चोरपावलाने जाऊन मी गुलबक्षीच्या कळ्या तोडून आणल्या। मी तांबण घेतले, त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या, पण कळ्या नीट फुलल्या नाही। आईने फुले मागताच मी ती परडीत नेऊन दिली।
इतक्यात सारी मुले आली. आईला म्हणाली, श्यामने आणली ही सारी फुले तोडून, आम्हाला एकही ठेवले नाही याने. आई म्हणाली, श्याम, दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नयेत, आणि सर्वात वाईट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे. झाडे म्हणजे फुलांच्या माता, झाडांच्या मांडीवरच कळ्या छान फुलतात. देवाला एक फूल मिळाले तरी पुरे, परंतु ते नीट फुललेले व्हा. श्याम, मुक्या कळ्या नको हो तोडू, त्यांना नीट फुलू दे. गोष्ट तिसरी. लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. संध्याकाळची आंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे. आईने खसाखसा अंग चोळून दिले. उरलेले पाणी मी अंगावर घेतले. आई आली व तिने माझे अंग पुसले. मी म्हटले, माझे तळवे ओले आहेत, त्यांना माती लागेल, माझे तळवे पुस. आई म्हणाली, कशाने पुसू? तुझे ओचे पसर, त्यावर मी पाय ठेवेन. आईने आपले ओचे पसरले, मी माझे पाय त्यावर ठेवले. मी देवाची फुले काढू लागलो. आई निरांजन घेऊन आली आणि म्हणाली, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून तू जपतोस, तसेच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून. गड्यांनो, किती गोड शब्द. गोष्ट चौथी. माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिले. ज्या घरात राहून त्यांनी इतर सर्वांना दही दूध दिले, परंतु स्वतः चिंचेचे सारच खाल्ले. त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. आम्ही आईच्या माहेरी जाऊन राहिलो, पण तिला ते अपमानाचे वाटे. ती माझ्या वडिलांना म्हणाली, माझ्या पाटल्या माझी नथ विका, पण स्वतंत्र गवतारू झोपडी बांधा. माझी आई सांगते की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दागदागिने फेकून दे. आमची झोपडी तयार झाली. रात्री आम्ही अंगणात बसलो होतो. आकाशात तारा तुटताना पाहिला तेव्हा आई म्हणाली, श्याम, मला बोलवण्यासाठी तर तो आला नाही ना. मी म्हणालो, नाही हो आई, तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे. हे आपले घर स्वर्गापेक्षा पण छान आहे, कारण आपल्या घरात प्रेम आहे, तू आहेस. गोष्ट पाचवी. पाखराचे सुत. एक दिवस झाडावरून एक पाखराचे लहान पिल्लू पडले. आम्ही त्या पिल्लाला दाणा पाणी देऊ लागलो. आई म्हणाली, हे जगणार नाही, शेवटी चोच वासून ते मरून पडले. आईला जाऊन विचारले, आई, या पिल्ल्याला कोठे पुरू? आई म्हणाली, त्या शेवंतीजवळ किंवा मोगऱ्याजवळ पुरा. तुम्ही त्या पिल्ल्याला प्रेम दिले आहे, त्या फुलात ते तुमच्यासाठी येईल आणि तुम्हाला गोड वास देईल. आम्ही त्याला शेवंती व मोगरी याच्यामध्ये पुरले. आम्ही घरी आलो. माझघरात बाजूला बसलो आणि रडत होतो. का रे बाजूला बसलास? आईने विचारले. मी त्याचे सुतक धरणार आहे, मी म्हणालो. आई हसली आणि म्हणाली, अरे वेड्या, सुतक नको हो धरावे याला, वाईट नको वाटून घेऊ. देवाच्या लेकरास जे द्याल ते शतपटीने वाढवून देवबाप्पा देत असतो. सुतक धरायची काही गरज नाही. प्लीज सबस्क्राइब माय यूट्यूब चॅनल सहज बोल. लाईक, शेअर अँड सबस्क्राइब.